स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जिल्हा न्यायालय भरती 2023 संभाव्य प्रश्न आणि उत्तरांची सिरीज आपण चालू केलेली आहे. सर्वात आधी प्रत्येक विषयाचे आपण वेगवेगळे व्हिडिओज बनवणार आहोत आणि ते सर्व झाल्यानंतर मिक्स क्वेश्चन आपण घेणार आहोत. परीक्षेची तारीख हे 5 जानेवारीनंतर कधीही जाहीर होऊ शकते. आता आपण प्रश्न उत्तरं बघूया. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? ऑप्शन आहेत छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, नाशिक, आळंदी. तर उत्तर आहे नाशिक. त्यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? ठाणे, बोरिवली, गोंदिया, चंद्रपूर. गोंदिया. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, गडचिरोली. ह्या प्रश्नाचे उत्तर असेल गडचिरोली. त्यानंतर महाराष्ट्रात 12 महिने हिरवी राहणारी जंगले कोठे आढळतात? मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र. याचे उत्तर असेल पश्चिम महाराष्ट्र. डॅश डॅश हे केळ्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नागपूर, सोलापूर, जळगाव, अहमदनगर. उत्तर असेल जळगाव. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प कोणता? ऑप्शन आहेत कोयना, मुळा, भंडारदरा, जायकवाडी. उत्तर असेल जायकवाडी. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? वाघ, सिंह, शेकरू, हरिण. उत्तर असेल शेकरू. हे सर्व प्रश्न आपण जिल्हा न्यायालयाच्या धर्तीवरच घेत आहोत. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतील. महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? बेसाल्ट, अँथ्रोसाइट, ग्रॅनाइट, सिलिकॉन. उत्तर असेल बेसाल्ट. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? अहमदनगर, नागपूर, सोलापूर, बीड. उत्तर असेल बीड. गोदावरी नदीचे उगमस्थान महाबळेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर यापैकी नाही. उत्तर असेल त्र्यंबकेश्वर. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा, नागपूर, वर्धा, अकोला. उत्तर असेल बुलढाणा. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? कोयना, गंगापूर, पानशेत, खडकवासला. उत्तर असेल गंगापूर. ठाणे जिल्ह्यातील घोडवड येथील डॅश डॅश लोकप्रिय आहेत आंबे, चिक्कू, द्राक्ष, नारळ. उत्तर असेल चिक्कू. भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे? गंगापूर, राधानगरी, बाभळी, उजनी. उत्तर असेल उजनी. महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे? लोळंद, शेख मिरेवाडी, पाडेगाव, कागल. उत्तर असेल पाडेगाव. हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली. उत्तर असेल सांगली. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई, नागपूर, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर. उत्तर असेल मुंबई. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, पुणे. उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. दहिसर नदीकाठी वसलेले राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, प्रियदर्शनी इंदिरा पेंच राष्ट्रीय उद्यान, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान. उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते? गोदावरी, भीमा, कोयना, चंद्रभागा. उत्तर असेल कोयना. खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? मराठवाडा, विदर्भ, कोकण, खान्देश. उत्तर असेल कोकण. चिखलदरा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? धरण, खनिज, अभयारण्य, थंड हवेचे ठिकाण. उत्तर असेल थंड हवेचे ठिकाण. महाराष्ट्रात महत्त्वाचे व मोठे जंगल उत्पादन कोणते? चंदन, गवत, बांबू, सागवान. उत्तर असेल सागवान.
पेंच प्रकल्प महाराष्ट्र शासनाने कोणत्या राज्याच्या सहकार्याने सुरू केला? गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश? उत्तर असेल मध्य प्रदेश. कोणत्या नदीस चंद्रभागा या नावानेही ओळखले जाते? कोयना, भीमा, कृष्णा, गोदावरी? उत्तर असेल भीमा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? गोदावरी, कृष्णा, भीमा, वैनगंगा? गोदावरी. महाराष्ट्र पठार डॅश डॅश या खडकापासून बनलेले आहे? वालुकाश्म, स्लेट, संगमरवर, बेसॉल्ट? उत्तर असेल बेसॉल्ट. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई? उत्तर असेल नाशिक. महाराष्ट्रातील एकमेव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती? उत्तर असेल नाशिक. पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? कसारा, खंबाटकी, करूळ, दिवा? उत्तर असेल खंबाटकी. हिमृशालीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? ऑप्शन आहेत पैठण, इचलकरंजी, येवले, छत्रपती संभाजीनगर? उत्तर असेल छत्रपती संभाजीनगर. कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा? पुणे, सांगली, सातारा, नाशिक? उत्तर असेल नाशिक. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? कयाधू, धाम, पांझरा, तापी? उत्तर असेल पांझरा. आता आपण थोडं फास्टमध्ये घेऊया. एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला पाहायचे आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947, 1 मे 1965, 1 मे 1960? उत्तर असेल 1 मे 1960. उत्तर तुम्हाला लाल अंकात दिसत असेल. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? 3. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहे? मध्य प्रदेश. महाराष्ट्राच्या पश्चिमेस काय आहे? अरबी समुद्र. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? 6. महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? 720. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई. महाराष्ट्र पठाराची उंची सर्वसाधारण किती मीटर आहे? 600. कोकणातील तसेच पठारावरील प्रमुख नद्यांचा उगम कोठे होतो? उत्तर आहे सह्याद्री पर्वत. महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून कोणती नदी वाहते? इंद्रावती. वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? प्राणहिता. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? उत्तर आहे कृष्णा. महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी कोणती? गोदावरी. कोणती नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते? नर्मदा. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? उत्तर आहे तापी. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात कोठे होतो? त्र्यंबकेश्वर. महाराष्ट्राच्या अतिदक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? तेरेखोल. आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती? बुरीबोटी. खालीलपैकी कोणता पट्टा खनिजांवर उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे? नागपूर, चंद्रपूर. लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? उत्तर आहे सावंतवाडी. नागपूरजवळ कोणता आंतरराष्ट्रीय हब महाप्रकल्प उभारला जात आहे? मिहान. देशातील औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? 20. खानदेशात कोणती बोलीभाषा बोलली जाते? अहिराणी. कोकणात कोणत्या बोलीभाषेचा प्रामुख्याने वापर केला जातो? उत्तर आहे मालवणी. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेशात खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आढळून येते? उत्तर आहे
कोरकू। कोकणातील अनेक लोक रोजगारासाठी कोणत्या शहरात स्थलांतर करतात? मुंबई। महाराष्ट्रात शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून कोणता व्यवसाय केला जातो? पशुपालन। खालीलपैकी कोणत्या भागातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात व मासे आढळतात? कोकण। महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता? पालघर। महाराष्ट्रातील किती टक्के लोकसंख्या साक्षर आहे? 82.3। 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 11,23,74,333 इतकी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे। हिमरूशालीसाठी महाराष्ट्रातील कोणते शहर प्रसिद्ध आहे? औरंगाबाद। कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेला तपोवन आश्रम कोठे आहे? अमरावती। कोणते शहर मुळा मुठा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? पुणे। त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? नाशिक। पुण्याजवळील डॅश डॅश हे माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे? हिंजवडी। भारताचे मध्यवर्ती स्थान दर्शवणारा 0 मैल हा स्तंभ कोणत्या शहरात आहे? नागपूर। महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो? नाशिक। देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत? 5। महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ कोणते आहे? वणी। जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? औरंगाबाद, म्हणजेच आताचे छत्रपती संभाजीनगर। उपनदेव सुपनदेव ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? जळगाव। उल्कापातामुळे तयार झालेले लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा। अशा प्रकारे आपण कमी वेळामध्ये जास्त प्रश्नांची माहिती ह्या ठिकाणी घेतलेले आहेत। ह्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल हा विषय समाविष्ट होता। ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये इतर विषयावरील माहिती आपण त्या ठिकाणी देणार आहोत। तसेच जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।